कब्रस्तान मध्ये जळालेली हाडं सापडली आहेत। लहान मुलाच्या कब्रीवर ही हाडं सापडलेली आहेत जळालेल्या अवस्थेत। राख सापडल्याने त्यामुळे खळबळही उडाली आहे, त्यामुळे नरबळीचा संशय व्यक्त केला जातोय। ह्या राखेत लहान आणि मोठ्या आकारातील हाडं सापडलेली आहेत, ती देखील जळालेल्या अवस्थेमध्ये। हाडांच्या आकारावरून ही हाडं मानवी हाडं असावी असा अंदाजही व्यक्त केला जातोय। पोलिसांनी सर्व हाडं आणि राख जमा केली आहे आणि ही हाडं कुणी आणि कशासाठी आणून टाकली आहेत ह्याचा सध्या तपास सुरू आहे। मनमाडमधून एक महत्त्वाची बातमी येते, धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। जप्त केलेली हाडं मुंबई इथे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत। हाडं जनावरांची आहेत की मानवी याचा उलगडा होण्यास आता मदत होणार आहे। आयशा नगर कब्रस्थानात ही हाडं सापडली आहेत। ही हाडं सध्या मुंबईत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत। धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा देखील या प्रकरणी नोंदवण्यात आलाय आणि एकूणच आपण याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश वाघ आणि आपण निलेश यांच्याकडनं याच्याबद्दल अधिक माहिती घेऊन जाणून घेऊया। निलेश, कब्रस्तानात अशी अशा पद्धतीची ही हाडं सापडलेली आहेत, त्याचबरोबर राखही सापडलेली आहे, नेमकं काय आहे हे प्रकरण, काही कळू शकले का, काय सांगाल याबद्दल? मधुरा, मालेगावच्या आयशा नगरचे कब्रस्तान आहे, त्या कब्रस्तानावर एका लहान बालकाची कबर होती, तिथे हा हाडं आणि राख मिळून आली। दोन दिवसापूर्वीच पौर्णिमा झाल्यामुळे या प्रकरणाला थोडं वेगळं वळण लागतंय। हा प्रकार भुताटकी किंवा नरबळी सारखाचा प्रकार नसेल ना, याचा तपास केला जातोय। पोलीस याबाबत त्या दृष्टीने तपास करतात। ते हाडं आणि जी राख आहे ती मुंबईला फॉरेन्सिक लॅबला तपासासाठी पाठवण्यात आली आहे आणि एकत्रित या सर्व प्रकरणामुळे मालेगावमध्ये खळबळ उडाली आहे। अगदी अगदी धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल निलेश। आपण खरं तर बघतोय की कब्रस्तानमध्ये अशा पद्धतीने ही हाडं जळालेल्या अवस्थेत सापडलेली आहेत, हा नरबळीचा प्रकार आहे का इतर काही गोष्टी आणि ही हाडं नेमकी मानवी आहेत का नाही याचा सध्या तपास सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।